आज आपण शिकणार आहोत अपूर्णांक म्हणजे काय आणि ते कसे वाचले जातात कळत नकळत आपण अनेक ठिकाणी अपूर्णांकाचा उपयोग करत असतो जसे आपण ऐकतो की अर्धा किलो फळे दोन तृतीयांश पाणी एक चतुर्थांश पोळी इत्यादी एवढेच नाही तर आपण वेळ सांगण्यासाठी देखील अपूर्णांकांचा उपयोग करतो जसे साडे पावणे सव्वा इत्यादी चला तर समजून घेऊयात अपूर्णांक म्हणजे काय आज मानवचा वाढदिवस आहे वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने टीना बबिता राहुल आणि दिनेशला आपल्या घरी बोलावले आहे इथे एक पूर्ण केक आहे पण खाणाऱ्यांची संख्या पाच आहे तर सांगा सगळ्यांना केक मिळण्यासाठी केकचे किती भाग करायला लागतील विचार करा अगदी बरोबर केकचे पाच भाग करायला लागतील केकला अशा प्रकारे पाच भागात विभाजित करू शकतो पण ही पद्धत योग्य नाही कारण अशा प्रकारे विभाजित केल्यावर सर्व मुलांना केकचा समान भाग मिळणार नाही मग ह्यासाठी काय उपाय असेल हो बरोबर ओळखले केकचे सर्व भाग समान असायला हवेत म्हणून संपूर्ण केकला पाच समान भागात विभागायला हवे त्यानंतर मानवने त्यातील एक भाग ताटात काढून ठेवला हा भाग पाच समान भागांपैकी एक असल्याने आपण त्याला अशा प्रकारे व्यक्त करतो आणि एक पंचमांश असे वाचले जाते अशा प्रकारे अशी संख्या जी पूर्ण भागातील काही भाग व्यक्त करते त्याला अपूर्णांक असे म्हणतात आता समजा केकचा अजून एक भाग ताटलीत ठेवला तर ताटलीत भागांची संख्या दोन होईल ताटलीत पूर्ण पाच भागांपैकी दोन भाग आहेत म्हणून हे दोन भाग पूर्ण केकचे दोन भागिले पाच अपूर्णांक आहेत जेव्हा आपण कोणत्याही अपूर्णांकाबद्दल बोलतो जसा इथे अपूर्णांक आहे दोन भागिले पाच तेव्हा दोन संख्यांमधील रेषेला भागिले किंवा छेद असे म्हणतात तुम्ही सांगू शकता का की येथील भागिलेच्या खाली लिहिलेली संख्या काय व्यक्त करते विचार करा अगदी बरोबर ही संख्या आपल्याला सांगते की एका, एका पूर्ण भागाला किती समान भागात विभागले आहे एका पूर्ण भागाला ले ज्या समान भागात विभागले गेले आहे त्या संख्येला छेद म्हणजेच डिनॉमिनेटर असे म्हणतात आता ह्यातील जेवढे भाग आपण घेतले आहेत ती संख्या छेदाच्या वर लिहिली जाते अशा प्रकारे संपूर्ण समान भागातून घेतलेल्या भागाच्या संख्येला अंश म्हणजेच न्युमरेटर म्हणतात म्हणजेच अपूर्णांकात अंश हा भागिलेच्या वर आणि छेद हा भागिलेच्या खाली असतो अपूर्णांक नेहमी एखाद्या वस्तूचाच भाग दर्शवेल असे गरजेचे नाही कोणत्याही समूहाचा भाग व्यक्त करण्यासाठी देखील अपूर्णांकाचा वापर केला जातो जसे इथे तुम्ही बघू शकता चार सफरचंद आणि तीन संत्री आहेत अशा प्रकारे इथे एकूण सात फळे आहेत एकूण फळांपैकी आपल्याला सफरचंदाचा अपूर्णांक माहीत करून घ्यायचा असल्यास आपण तो कसा कराल चला मी सांगते इथे एकूण सात फळे असल्याने आपल्या अपूर्णांकाचा छेद आपण सात घेऊ आणि ह्यातून आपण चार सफरचंद घेत असल्याने अपूर्णांकाचा अंश चार असेल अशा प्रकारे फळांच्या या समूहात सफरचंदाचा अपूर्णांक चार भागिले सात असेल अशाच प्रकारे तुम्ही संत्र्यासाठी अपूर्णांक बनवू शकता का अगदी बरोबर इथे सात पैकी तीन संत्री आहेत म्हणून संत्र्यांसाठी तीन भागिले सात लिहिले जाऊ शकते चला आता अजून काही अपूर्णांक बघूयात एक छेदीले दोन कि अर्धे एक छेद तीन है एक भागिल तीन किंवा एक तृतीय तीन दो तीन किंश एक छेद चार है एक भागी एक चतुर्थांश दोन छे चार दोन किंवा दोन चतुर्थांश तीन छेद चार हे आहे तीन भागिले चार किंवा तीन चतुर्थांश एक छेद पाच हे आहे एक भागिले पाच किंवा एक पंचमांश दोन छेद पाच हे आहे दोन भागिले पाच किंवा दोन पंचमांश तीन छेद पाच हे आहे तीन भागिले पाच किंवा तीन पंचमांश चार छेद पाच हे आहे चार भागिले पाच किंवा चार पंचमांश आता तुम्हाला अपूर्णांक समजले असतील अशा प्रकारे आपण अपूर्णांक म्हणजे काय आणि ते कसे वाचले जातात हे शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकावर आधारित काही उदाहरणे बघू